जय श्रीराम नमस्ते मेरे किसान भाइयों आज ही सब्सक्राइब करिए अपना चैनल किसान है देश की ताकत हम आपके लिए लेके आए हैं आपण अपने यूट्यूब चॅनल कापसाच्या दरात वाढ झालेली दिसत आहे त्याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत जळगाव देशांतर्गत कापूस उत्पा, उत्पादन मागील आठ वर्षांच्या निश्चांकी स्थितीत पोहचून तीनशे अठ्ठावीस लाख गाठीपर्यंत येईल असा अंदाज असून या हंगामातील कापूस गाठींचा साठाही फक्त अठ्ठावीस लाख गाठीपर्यंत एक गाठ एकशे सत्तर किलो रुई असणार आहे ता, याच वेळी चीन व अमेरिकेत सुदा साधारणतः वर्षभरापासून सुरू असलेल्या व्यापारी उद्यानासंबंधी येत्या सव्वीस मार्च रोजी अंतिम निर्णय घे येण्याची शक्यता आहे परिणामी कापूस बाजारात बऱ्यापैकी सुधारणा झाल्या असून खंडीचे दर तीनशे रुपये किलो रुई मागील रविवार तारीख तीन ते गुरुवार तारीख सात या पाच दिवसांत पंधराशे रुपयांनी तर सुताचे दर किलो मागे पाच रुपयांनी वधारले आहेत सरकीचे दरही क्विंटल मागे वीस ते पंचवीस रुपयांनी वधारून तेवीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलवर स्थित आहेत कापूस बाजारातील जानेवारी फेब्रुवारीमध्ये दब, दबावत होता खेडा खरेदीत कापसाला हमीभाव मिळत नव्हते सरकीचे दर टिकून होते परंतु रुई किंवा कापूस गाठींच्या निर्यात रखडत सुरू असल्याने दरात फारशी सुधारणा दिसत नव्हती यातच मागील हंगामाच्या तुलनेत फेब्रुवारी अखेर देशांतर्गत बाजारातील कापूस गाठींचा पुरवठा सुमारे पस्तीस लाख गाठींनी कमी झाला कापसाचा फारसा साठा शेतकऱ्यांकडे नाही आहे आज घडीला बाजारात सुमारे अडीचशे लाख गाठींचा पुरवठा झाला आहे दुसऱ्या बाजूला उत्पादन मागील आठ वर्षांमध्ये घाटणार असून ते आठ तीनशे अठ्ठावीस लाख गाठीपर्यंत येईल अर्थातच सुमारे अठ्ठ्याहत्तर ते सत्त ऐंशी किलो गाठींचाच कापूस शिल्लक आहे देशात तीनशे सत्तर लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज सप्टेंबर दोन व्यक्त करण्यात आला होता परतीच्या पावसाने पाड दिल्याने महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटकमधील कोरडवाहू कापूस पिकाला फटका बसला कापूस गाठीच्या देशा देशात सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या गुजरात येथील उत्पादन वीस लाख गाठींनी घटले आहे तर राज्यातही सुमारे पंधरा लाख गाठींनी उत्पादन कमी झाले आहे ते सत्तर ते पंच्याहत्तर गाठींपर्यंत येईल असे सांगितले जात आहे देशातील उत्पादन घटेल म्हणजेच वर्षाच्या अखेरीस केला जाणारा कापूस गाठींचा साठाही होणार आहे दोन हजार सतरा अठराच्या हंगामात हा साठा चाळीस पॉईंट एक्क्याऐंशी लाख गाठी एवढा होता या हंगामाच्या अखेरीस फक्त अठ्ठावीस लाख गाठींचा साठा असेल असे संकेत कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिले आहे चीन अमेरिकेतील कापूस हंगाम संपला आहे जगातील सर्वात मोठा कापूस दर असलेल्या चीनमध्ये कापूस गाठींचा साठा करून घेण्याची लगभग सुरू झाली आहे चीनमध्ये देशात दुय्यम दर्जाच्या रुईची मागणी या महिन्यात आली आहे तीन ते तीन ते चार लाख गाठींची निर्यात पुढील ते वीस ते पंचवीस दिवसात होऊ शकते तसेच बांगलादेश व्हिएतम व्हिएतनाममधून देखील स्वतःसह खरेदी खरेदीसंबंधी चौकशी देशांतर्गत पुरवठादार सुरू आहे देशातील अनेक मिलांकडून दोन महिन्यांच्या आदवारी बेचाळीसशे बेचाळीस हजार पाचशे रुपये दरातील खंडीचे सौदे झाले आहेत भारतातच देशांतर्गत मागणी देखील या महिन्यात वाढली आहे दुसऱ्या बाजूला उत्पादन घटत असल्याचे लक्षात घेता बाजारात तेजी आली आहे ती किती टिकून राहील याबाबत मात्र जाणकारांनी स्पष्ट सांगितलेले नाही दर्जेदार सुताचे दर एकशे पंच्याऐंशी ते एकशे नव्वद किलो व खंडीचे दर बेचाळीसशे बेचाळीस दर पाचशे रुपये आहेत पाकिस्तानाच्या उद्योजकांची नोंदणी टाळली मुंबईमधील एका पंचायत रंगतला हॉटेलला सहा ते आठ मार्च या दरम्यान एक आंतरराष्ट्रीय कापूस परिषदेचे आयोजन कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया करण्यात आले या परिषदेत अमेरिका सिंगापूर चीन आदी देशांमधील कापूस प्रवर्धी उद्योगातील मंडळी निर्यातदार पुरवठादार तज्ज्ञ सहभागी होते या परिषदेत पाकिस्तानमधील कापूस उद्योग व क्षेत्रातील मंडळाची टाळण्यात आली पाकिस्तानमधील कुणीही या परिषदेत सहभागी होऊ शकले नाही या देशातील कापूस उत्पादन घटेल अमेरिकेतील कापूस उत्पादन पुढील हंगामात वाढेल परिणामी जागतिक कापूस आता पुढील हंगामात बऱ्यापैकी राहील असा अंदाज या परिषदेत व्यक्त करण्यात आला देशातील कापूस उत्पादनाची स्थिती वर्ष उत्पादन दोन हजार पंधरा चौदा पंधरा तीनशे शहाऐंशी पंधरा सोळा तीनशे बत्तीस सोळा सतरा तीनशे पंचेचाळीस सतरा अठरा तीनशे साठ अठरा एकोणीस तीनशे अठ्ठावीस अपेक्षित देशातील कापूस साठ्यांच्या एंडिंग स्टॉक स्थिती लाख गाठींमध्ये वर्ष झाट दोन हजार चौदा पंधरा सहासष्ट पॉईंट तेवीस दोन हजार पंधरा सोळा छत्तीस पॉईंट चौवेचाळीस सोळा सतरा सत्तेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी सतरा अठरा चाळीस पॉईंट एक्क्याऐंशी अठरा एकोणीस अठ्ठावीस पॉईंट पासष्ट अपेक्षित प्रतिक्रिया बाजारातील ज्या आठवड्यात चार पाच दिवसांत आली चीनकडून खरेदी सुरू आहे परंतु त्या ते, त्यांना दुय्यम दर्जातील रुई हवी असते ते बेचाळीस हजार पाचशे रुपये दरातील खंडी द्यायला तयार नसतात कापसाचा तुटवडा दिसत आहे परंतु कापसाचे जे दर आहेत त्या तुलनेने रुईचे खरेदार मिळाले तर ही तेजी कायम राहील अनिल द सदस्य कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया